what I got? My A. Shall I rub this? You get that to me? Thumb. ठीक है, इसे दाबो अभी अंदर तुम्हें लूँगा। हाँ, ये क्या बोल रही हूँ मैं? A is equal to V dV by dx. So V अलावा सा V dV by dx की अलावा सा minus one V square into two alpha. Retardation है minus one बाजू का मतलब है. So I'm getting two alpha V square raise or no? Yes. Okay. So can I write V into two alpha V square? How much it is coming? Two alpha V cube. So this is the answer. That is not there in your option. So question was wrong. Options were not there. Okay. So answer is 2 alpha V cube. Okay. All right. Okay. Upon G.
आणि मॅक्सिमम हाइट चा u स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा अपॉन 2g है ना. सो इक्वेट दैट. सो रेंज रेंज व्हाट इज दैट u स्क्वेअर sin 2 थीटा अपॉन g इक्वल्स मॅक्सिमम हाइट u स्क्वेअर हा v स्क्वेअर इज टू काय म्हणतात u स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा अपॉन 2g. अभी काय आयडिया बनला? आयडिया काय बनला बेटा? ए u स्क्वेअर sin 2 थीटा आहे 2 sin थीटा विल बी sorry sin 2 theta will be 2 sin theta cos theta. So I will write u square to be u into 2 sin theta cos theta upon g. G g will get cancelled. U square sin square theta is by itself both u sin theta into u sin theta upon 2 g. G ne g ko kaata beta sin theta u sin theta ek chala gaya beta hai na. Is u ko mat kaato. आपको लगने वाला क्या होने वाला है? ये u ये cos theta ये कितना बन गया 2 u cos theta is equal to u sin theta by 2. अरे सॉर u cos theta क्या है? देखिए देखिए बेटा u cos theta है a. क्या लिख सकते हैं हम 2 a is equal to u sin theta है b upon 2. तो b कितना बन गया 4 a है क्या ऑप्शन? इतना ही करना था वही बोला था क्या नहीं है नोबडी ट्राई कर यस यू ओनली आई वांटेड दैट ऑल टू ट्राई क्या बुक्स ना होती का तुम्हारे कर था बेटा किया नहीं आना क्या है अभ्यास करा रेग्युलर असं सांगतो तर काहीतरी बनून जायचंय ना की असंच जायचंय बनायचंय ना काहीतरी रेग्युलर स्टडी करा. ओके ओवर. एवरीबडी अंडरस्टूड? तुम्हाला काम देतो आज उद्या करणार का तरच रिअली एवरीबडी ये जरा जोरात येते. ओके काही नाही करायचं चारच फॉर्म्युले पाठ करायचे. हां रेंज ऑफ प्रोजेक्ट आहे हां पुढे तुम्हाला रेंज यू हॅव टू डू वन थिंग प्रोजेक्ट आहे यू ऑल हॅव लर्न काही आलं नाही तर मी सांगेन रेंज मॅक्झिमम हाईट टाइम ऑफ फ्लाइट. ओके तीन फॉर्म्युले रेंज मॅक्झिमम हाईट टाइम ऑफ फ्लाइट ॲटलीस्ट दीज थ्री फॉर्म्युले यू मस्ट नो. देन कायनामॅटिकल इक्वेशन्स कायनामॅटिकल इक्वेशन्स जी मगाशी दाखवली ती दोन्ही पाहिजे रेग्युलर अँड फ्री फॉल आणि मग फ्री फॉलमध्ये परत दोन येणार वेन यू विल बी झिरो डायरेक्ट आपल्याला काय मिळेल दॅट ऑल्सो यू हॅव टू रेडी. ओके मग करू नका फक्त लिहून बघ. ओके अँड लास्ट वन इज पाथ इक्वेशन प्रोजेक्टाइल पाथ इक्वेशन वाय इज इक्वल टू एक्स टॅन थीटा प्लस दॅट मायनस जी एच स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा पाथ इक्वेशन पाथ इक्वेशन घेऊन टुमॉरो मस्ट बी देअर. ओके सो आय थिंक दिस पेज इज ओवर. अरे येस सर येस ओनली वन इज इट है ना बॉम्बर हैव यू ट्राइड बॉम्बर प्लेन मींस नॉट बॉम्बर प्लेन सॉल्विंग द बॉम्बर प्लेन प्रॉब्लम केलं का? ठीक विल सी दैट. सो आय एम रबिंग दिस इफ इट इज ओके. So yesterday I have explained you about bomber plane, है ना? I got a answer. So now for the bomber plane, you are going that from here the bomb is dropped with initial velocity how much? 500 meter per second square. And what is the question number 10?
So slowly it will reach the ground. So when it will reach the ground, its velocity component will be like this. Yes or no? So this will be the angle made by velocity with the horizon. Okay. So this is your h and this is your x. है ना? Okay. Yesterday I told you, if I neglect the air resistance, the x component of velocity will not change. अरे sir. कोणी त्याला थांबवणार नाही. Nobody will stop. मग x component ची velocity किती आहे? 500. So here also it will become 500 only. अरे yes or no? आता y component विचार करा. Y means it is falling height h. So in 10 seconds, in 10 seconds how much velocity will acquire? कुठला equation use करणार? V is equal to u plus gp. आता मला सांगा, initially as if it is moving with 500 meter per second square mass, sorry acceleration square meter per second, it is moving with 500 meter per second. What is the y component of velocity initially? चार ऑप्शन दो. ऑप्शन नंबर 1 500 मीटर पर सेकंड, ऑप्शन नंबर 2 100 मीटर पर सेकंड, ऑप्शन नंबर 3 0 एंड ऑप्शन नंबर 4 नन ऑफ दिस. 0. व्हाई 0? बिकॉज़ इट इज नॉट कमिंग डाउन. तेव्हा डाउन आला का? नंतर आफ्टर दैट इट इज कमिंग डाउन ना. सो इनिशियली यू डे इनिशियल वेलोसिटी टू बी 0. सो आई विल राइट v इज इक्वल टू gt. अरे सर, व्हाट इज g? 10. What is t? 10 seconds. T is given na? 10 seconds. Hai na? So, in 10 seconds, its velocity will be 100 meter per second. So, it will be down, yes or no? Yes. Now, this is V1, sorry, Vx. This is Vy. Can I use the parallelogram law, yes or no? Hai na? Okay. So, V will be under root Vx square plus Vy square. But काढायची गरजच नाहीये, मग थीटा काढायचा. tan theta, so tan theta will be अरे Vy upon Vx. How much it will come? 100 upon 500. So how much it is coming? इतनी देर. So tan theta will be 1/5. So theta will be अलग आ. Oh my God. So in this way, we are successful in completing one page of your question. चलो ये पेज तो बन गया. समझ रहे हैं? Is it difficult? No. Is it easy? Yes. It is not easy. It is looking easy, but it is not difficult. Once you do that, it is not difficult, but it is not easy. हाँ, अगर आपने ये किया है अपने से, अच्छा काम किया, God bless you. नहीं किया है तो भी God bless you. हो गया भाई? ठीक. और एक सॉल्व करते हैं, है ना? कितना टाइम? बहुत टाइम है ना? आधा घंटा. आज देखो और टाइम ज्यादा बढ़ गया. सॉल्व कर लेंगे. कितना सॉल्व किया? 4 हो गया, 3 हो गया ना, और एक. ए बेटा, देन विल यू ट्राई क्वेश्चन नंबर 11? ट्राई करना था, टेक द चैलेंज. क्वेश्चन नंबर 11. Only the thing is that it is thrown from height h with some angle. Okay? That is only the difference.
I think there cot theta will come. Not tan theta. Means that same only. V by upon x. So you may calculate by cot. Okay, I will help you, no problem. But try, only you try. Sale na? Now, we will go for question number 15. Check the question number 15. आपके पास नहीं है क्या? चाहिए आपका आया हो? करेक्ट है वो अपना वॉल वाला वॉल से जैकेट है चलो रब दिस सो डियर स्टूडेंट्स आई एम रबिंग दिस वी विल सी नाउ क्वेश्चन नंबर 15 There is a ball, है ना? And one ball is colliding with the ball and bouncing back, है ना? Okay. There is one ball. It is coming like this, making angle 60. And what is the velocity? दिया है ना बेटा? A ball of mass m is 3 kg. M is 3 kg. Moving with speed of 100 meter per second. V कितना है? 100 meter per second. Strikes the ball at an angle of 60 degree and then bounces back, है ना? With velocity same speed. So V also 100 meter per second. And ये angle दिया है 60 degree, है ना? Or the ball revolves at the same speed, okay? And remains in contact with the ball for 0.2 second. टाइम कितना दिया है 0.2 सेकंड ये कांटेक्ट टाइम है ना फोर्स एक्सर्टेड बाय द बॉल ऑन द वॉल व्हाट दे आर आस्किंग फोर्स एक्सर्टेड बाय द बॉल ऑन द वॉल ओके तो आपने ये सीखा है न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन हु विल टेल यू सेकंड लॉ ऑफ मोशन हाँ बोलो ये तो पढ़ा सेकंड लॉ ऑफ मोशन नाइन्थ में पढ़ा आप ऐसा नहीं हाँ यस यस हाँ आई वांट दैट यस ये बड़ा यस बड़ा हाँ आता है थोड़ा सा नाइन्थ में लॉ आंसर फोर्स इज इक्वल टू मोमेंट ऑफ कॉन्टैक्ट ठीक है एक्सेप्ट नो प्रॉब्लम रेट ऑफ चेंज ऑफ लीनियर मोमेंटम is directly proportional to the applied unbalanced force. क्या मतलब सर? Rate of change of linear momentum. अब तुम्हें मालूम है सर? What is mean by rate of change of linear momentum? Okay. V is equal to dx by dt काट लेते हैं. हाँ? अब तेरे समझो. Dx by dt means rate of change of displacement with time. ये क्या है ना? Dx by dt. Linear momentum लाभ क्या मतलब? P मतलब. अरे सर. So what is rate of change of linear momentum? dp by dt. It is directly proportional to applied unbalanced force. And it takes place in the direction of force. This is the Newton's second. Okay? So, can I write? Just for now, dp by dt is equal to F external force. External magic hai? The force applied on the wall. तो कौन दिलाए? By the wall. अरे सो. तो कहाँ है जा? Yes. Now dp and dt. Each time you are not supposed to differentiate because here there is no equation. Is there any equation? No. If I don't have equation, then I have to find some way. Then I will think. अरे why it is dp? Oh. So dp means Change in moment. What we call we'll call it as dp means change in moment. Okay? अब change करिए ना final minus initial. Yes sir. So final momentum
minus initial momentum. And what is dt? Dt is given. How much it is given? This is my dt. It is not t. For a time, it is. So for how much time? 0.2 seconds. So this is my dt and it is 0.2 seconds. Okay. Now can you find out? Okay. What is the question? Everybody look at the figure. How force is there? Sorry, how velocity component is there? How much angle it is making? 60 degree. Okay, ghabra se aa sagela hai baro na you have to add it. Okay, initial momentum kida mv are sorry p is kuda indina and my final la minus mv kida why velocity in the opposite direction mata it is going like this. So if it is 60 degree, then you can take this velocity component to be like this, raise or no. So this will be, sorry, this will be 60 degree and this will be 30, raise or no. So yes, a part of the component is along the horizontal v cos theta raise or no. And yes, a part of the minus v cos theta. Now it is 2 theta. This is 60. So this will be 30. Understood? So can I draw the final diagram? Finally, how I can write? C. Right? See. This is the first. This is 60. So this will come down like this. This will be 60. This will be 30. And this will be 30. So now I will get finally the cos component of this. Asa ila abul api kena b cos 30. Okay, now api kena minus b cos 30. There's a wall. So this is again 30. So this will become minus b cos 30. So final momentum kya na? Final minus mv cos 30 and initial initial will be mv cos 30. Are yes or no? Okay. Change in momentum final minus initial will be mv cos 30 minus minus plus mv cos 30. Change. Change the sign must be. Right, na? I was having 100 rupees. Huh? You were in the need, I gave you 50 rupees. Okay? So I lost my 50 rupees, na? So now what is the change in the money I have? 50 rupees change. Tujhai demand? 50 rupees. You are not having anything. You got 50 rupees. So for you it is plus 50. For me it is minus 50. So I am taking the change. So abhi kya hai na pura 2 mv cos 30 a bhai ka tum chakde a bhai kaade se tumhara so f will be this 2 mv cos 30 divided by time kaade karo cos 30 is root 3 by 2 take the value of cos 30 to be root 3 by 2 calculate that
ओवर डन ये थे पास कि नहीं ये से इधर हाउ मच दिस कमिंग 1500 आई ना हैव यू चेक द आंसर विद आंसर की ओके विल दिस कमिंग आई थिंक दिस करेक्ट Still 15 minutes are remaining, 14 minutes are remaining. So now we will plan something. Okay. Now the plan is that you may close your notebooks for right now. Plan is that. थोड़ा बंद करो पर थोड़े जाते एक्चुअली वी वॉन्ट टू कंप्लीट द प्रैक्टिस फॉर बेसिक मैथ्स डिफरेंशिएशन इंटीग्रेशन ओके डिफरेंशिएशन एंड इंटीग्रेशन नेक्स्ट वेक्टर्स सो हाउ मेनी टॉपिक्स आर थ्री टॉपिक्स आर पॉइंट थ्री पॉइंट्स आर देयर डिफरेंशिएशन इंटीग्रेशन एंड वेक्टर्स ओके सो फ्रॉम टुमारो हा वॉट एवर द क्वेश्चन आर रिमेनिंग दे आर रिलेटेड विथ नेक्स्ट टॉपिक्स ओके बट आई डोंट नो हाउ मच यू हैव कंप्लीटेड ओके सो हाउ मेनी ऑफ यू कंप्लीटेड ऑल स्टडी आई थिंक नो बडी ना विथ रोटेशनल मोशन टिल रोटेशनल मोशन सग मज अभ्यास करू नहीं ना यू बघून झाले प्रॅक्टिस वगैरे असं नाही ना झालं ओके सो व्हॉट यू डू आपल्याला दोन कामं करायची यू हॅव टू डू टू वर्क्स हाऊ मेनी हॅव सीन ऑल व्हिडिओज जरा प्रामाणिकपणे सांग असं काय नाही ओके वन टू थ्री फोर फाय ओके रिमेनिंग किती बघितले व्हिडिओ हाफ ऑफ द व्हिडिओज आय हॅव सीन कोण कोण आहे यू मे रेज व्हिडिओज ओके कुठपर्यंत बघितले वेक्टर्स वर्क एनर्जी पॉवर ओके सो आता काय करायचं आपण व्हॉट यू डू यू अगेन वॉच द व्हिडिओज विच आर रिलेटेड विथ कॅल्क्युलस डिफरन्सिएशन इंटिग्रेशन हां अँड देन वी विल सी वेक्टर्स समजतं आणि ज्यांचं ते झालं आहे दोज यू हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड दे कॅन व्हॉट दे कॅन डू व्हॉट आर द शीट आय हॅव गिव्हन you try to start practice of that sheet and you may start watching next videos that is kinematics in that it will be there projectile many are there so chapter wise tumhi ata video tumcha watch of video chalu kar okay is that clear how many of you completed the notes basic maths notes kon kon se completed sagle se completed notebook anlele okay from tomorrow show me your notebooks ha आणि नंतर मी शिकवायला लागले तुम्हाला समजेल अरे सर हे झालेलं आहे आमचं हां आता आठवलं ठीक लाईक दॅट बट फॉर दॅट से आय वॉन्ट युअर हेल्प मीन्स मी तुमच्याकडे हेल्प मागत नाही मी तुम्हाला ऑर्डर करतो हां हे करायचं सो माझा टीचिंग फास्ट होईल ओके तुम्ही आजपासून काय करायचं बेसिक मॅथ्स डिफरन्सिएशनवर कॉन्सन्ट्रेट करा आणि ट्राय टू स्टार्ट प्रॅक्टिस आणि मी शीट दिली जे सरने सॉल्व करून दाखवलेत ना विनोद सर बरोबर गेटिंग माय पॉईंट ते प्रॉब्लेम तिथे पॉज करायचं पॉज द व्हिडिओ अँड ट्राय मला येतो नाही तर आय एम एबल टू सॉल्व दॅट गेटिंग माय पॉईंट असं ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम कम्प्लीट करायचा आहे व्हॉट इज द डेडलाईन टिल संडे
means today, tomorrow, day after tomorrow, that is Sunday. So on Monday, that must be clear. Getting my point? Deadly. Next 3 days, integration. आता पैराबोला हाइपरबोला इलिप्स वगैरह संगत है ओके दैट वी विल डू बट डेरिवेटिव इंटीग्रेशन मस्ट आणि ते केलं तुमचा मॅथ्स पण चांगला होईल रीडिंग त्यांचं झालेलं आहे त्यांनी पुढे गेलं तसंच डेडलाईन ठेव कायनेमॅटिक्स आय हॅव टू डू देन 3 days यू हॅव टू डू दॅट गेटिंग माय पॉईंट ओके हळूहळू बोला नाव आर यू फिलिंग कम्फर्टेबल दॅन येस्टरडे काहीतरी येते असं वाटतंय येणार हळूहळू फक्त थोडं स्लो आहे काही दिवसात तुम्ही पटापट मॅमिक्स सॉल्व करा हां द स्पीड ऑफ स्टुडंट इज मोर दॅन द स्पीड ऑफ टीचर आता आम्ही कधी कधी 12 मुलांना विचारतो हां अरे याचा आन्सर काय सांग जर आमचं येईपर्यंत सांगतात सर हे हा बी ऑप्शन इट इज लाईक अँड वी फील हॅपी ओके सो डोंट बी वरीड बट काम करायला लागेल असं झोपून राहिलं तर तुम्ही मागे पडता अँड द वर्ल्ड विल गो ना द सोसायटी विल गो ऑल युअर फ्रेंड्स विल गो आहे यू विल बी देअर है ना द स्टोन इन द रिवर रिवर फ्लोज वॉटर गोज आहे स्टोन देअर ओके वाय इनर्शिया टेंडन्सी नॉट टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट बरोबर ना इनर्शिया ठेवू नका इनर्शिया ठेवा कुठला ठेवा इनर्शिया ऑफ वेलॉसिटी नॉट टू डिक्रीज द वेलॉसिटी increase you can increase your velocity okay so wish you best of luck do it ma kaam kay sangitle ha video baghun tumchi notebook clear karaychi aahe aplyala monday parant sagle clear paije tumhala sheet dilele aahe okay tya sheet madhe kay kaam sangitle he je aahe ha maybe asa hoil kay jane job tip sir mala ekai kay samjatas nahi theek aahe ओके आय विल एक्सप्लेन हां ओके आपण ग्रुप बनवू ग्रुप वाईज मी तुम्हाला सांगत आहे कितने टाइम तक खेळी आहे बेटा 10 मिनिट 10 मिनिट ठीक से देखा आपको समझ जाए बाद में आपका प्रैक्टिस है ना ठीक हाउ मच टाइम इज रिमेनिंग हाँ ठीक 8 मिनिट्स ओके सो शैल वी स्टार्ट विथ दैट शीट ओके सो नाउ when the topic will come for this we will again start discussing me atta je required hote vectors kinematics dimensions project type I have discussed okay is that clear this I will discuss definitely but atta that is not this time okay because this anga se tumhara sambandh nahi sari mat zalel nahi kay half of you maybe ghabru na feel kare so kay karayche that's why okay personally tumhi vicharu ओके सो नेक्स्ट 1 मंथ असं नाही होणार की प्रत्येकाचा स्टडी तेवढाच आहे काही जण पुढे निघून जाते बिकॉज ॲट होम वॉट यू हॅव डन ओके सो युअर स्पीड मे बी डिफरंट सो स्लोली स्लोली काही जणांना स्पीड वाढवायला लागेल अँड वी हॅव टू कम ऑन सेम ओके काही जण पटकन येतील काही जणांचा वेळ ओके ठीक सो आय नो दॅट यू हॅव नॉट गॉट द शीट्स आय विल राईट ऑन द बोर्ड अँड आय विल शो यू बेसिक फॉर्म्युली माहिती आहे तुम्हाला डिफरेन्सिएशन होतं ओके सो फटाफट एक ओव्हरव्ह्यू घेऊ शकतो डिफरेन्सिएशनचा ओके आर यू कम्फर्टेबल म्हणजे आपण लास्ट 2 डेज काय केलं एक आयडिया घेतली कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे जे इज दॅट ओनली मी है ना नाउ यू हॅव गॉट द आयडिया हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम so you have to use your brain plus common sense logic baki kay nahi ani tyachya tumhala kay padhe logically develop hoil if you know the content content mind